कांग्रेस के दिग्गज नेता गिरीश पांडव के जन्मदिन के अवसर पर गिरीश पांडव मित्र परिवार की ओर से सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया। नागपुर शहर के कांग्रेस नेता गिरीश पांडव का जन्मदिन गुरुवार को मनाया गया। इस अवसर पर नागपुर शहर कांग्रेस व गिरीश पांडव मित्र परिवार की ओर से शहर के रेशम बाग स्थित महात्मा फुले सभागृह में गिरीश पांडव इनके सत्कार कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में लोग गिरीश पांडव को जन्मदिन की शुभेच्छा देने के लिए उपस्थित हुए थे। इस कार्यक्रम के दौरान गिरीश पांडव के हस्ते ज्येष्ठ नागरिकों का सत्कार भी किया गया। हे बघा, गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझे जे मित्रमंडळी आहे आणि आमचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता त्या ज्येष्ठ नागरिकाचा कार्यक्रम घेत असतात। आज वाढदिवसानिमित्त इथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्काराचा कार्यक्रम इथे आहे। ज्येष्ठांचा आशीर्वाद ज्या शिवाय कुठलंही चांगलं काम होऊ शकत नाही आणि म्हणून मी माझ्या वाढदिवसाच्या नवीन वर्षाची सुरुवात हे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने करत असतो। त्यांच्या आशीर्वादांनीच मी पुढे काम करत असतो। नाही हे बघा, वाढदिवस आणि राजकारण मी एकत्र कधी करत नसतो। आता विधानसभेमध्ये जे काय होईल ते होईल आहे, परंतु हे जे ज्येष्ठ नागरिक आहे यांच्या आशीर्वादाने मला काय जे काय प्राप्त होईल ते यांच्या आशीर्वादाने प्राप्त होईल असं मी समजतो। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।